डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात 6 डिसेंबरला म्हणजे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आरपीआय आठवले गट युवा संघटनेच्या वतीने पाणी, चहा आणि बिस्किट वाटपाचा कार्यक्रम पार पडला. अभिवादन करण्यासाठी आलेल्या बाबासाहेबांच्या प्रत्येक अनुयायाला यावेळी चहा पाणी देण्यात आलं. आरपीआय आठवले गट युवा संघटनेच्या वतीने वेळोवेळी सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. प्रथम माझा मानाचा जय भीम सर्व नागरिकांना, भीमसैनिकांना माझा मानाचा जय भीम. आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी सिद्धार्थ कॉलनी शाखा क्रमांक 152 यांचे वार्डाध्यक्ष किरण बबन जगताप यांच्या मार्गदर्शन, अंकुश भाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनातून आम्ही हे पुरेपूर आमची युवक आघाडीची भरपूर टीम सिद्धार्थ कॉलनी शाखा ही आमची परंपरा म्हणजे आम्ही मिनिमम 8 ते 9 वर्षापासून हे कंटिन्यू करत आहेत. आणि आमचे बंधू सर्वे म्हणजे असं बोललं संजय जाधव, सिद्धार्थ निकम, कुमार पोळ, स्वप्नील पगारे, योगेश आवारे, हे संदीप भोसले आणि आम्ही पूर्ण टोटल ही आमची टीम दरवर्षी सालाप्रमाणे मिनिमम आम्ही हे झाले 8 ते 9 वर्षापासून करत आहे. आणि आम्ही हे ठरवलेलं आहे आमच्या जीवाजीव असेल तेव्हापर्यंत हे आम्ही काम करणार आहे. आणि चेंबूरमध्ये एक मला सांगण्यात आहे की चेंबूरमध्ये जो परिसर आपल्या पूर्ण नागरिकांनी जो घाण केला आहे आणि जेवढे आपले स्टॉल आहेत, युवक आघाडी असू द्या, काँग्रेस असू द्या, पूर्ण बीजेपी सर्वांचे स्टॉल आहेत, फक्त कृपया करून जो आपल्या चेंबूर विभागात जो कचरा झाला आहे हा कचरा पूर्ण टोटली ज्यांनी म्हणजे एकदम काम भरपूर करतात पण हा कचऱ्याचं पण ते काम करावं त्यांनी. हा कचरा आज समजा आज रात्री पूर्ण घाण केलेली आहे, पूर्ण इकडे तिकडे कचरा झालेला आहे, पण जेणेकरून सकाळी असं बीएमसीला वाटलं नाही पाहिजे आपल्या चेंबूरमध्ये आंबेड गार्डनमध्ये जो कचरा रात्री होता तो सकाळी कुठे गेला आहे. तर आपल्या सर्व नागरिकांना एक सूचना आहे माझी, जो चेंबूरमध्ये जो कचरा आहे आणि सर्वांनी कृपया करून स्वच्छ चेंबूर ठेवा आणि आपली मुंबईच पण स्वच्छ ठेवा. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा आणि माझ्या परिवारावरून हा कार्यक्रम आम्ही 7 ते 8 वर्षापासून युवक आघाडीच्या वतीने करत आहे. आणि प्लस जे आता कालची जी दादरमध्ये जी किती ताळमेळ झाली होती ते आम्हाला तालुका अध्यक्ष अंकुश गायकवाडने आम्हाला ताबडतोब कॉल केला. आम्ही तिथे ताबडतोब तिथे गेलो. जे तिथे काही लोकांचे जे अवस्था चालू होती तिथे आम्ही त्या लोकांना जे आमच्याकडून जे काही सहकार्य करता आलं त्यांना आम्ही ते सहकार्य केले. प्लस नंतर आपले जे आता आज जो काल आणि आजचा जो चेंबूरमधला जो ज्या हा जो कार्यक्रम ठेवला आहे जो आम्ही अल्पवरचा काल 5 आणि 6 तारखेला हा आम्ही 7 ते 8 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम करत आहे. ह्या कार्यक्रमामध्ये जे आमची युवक आघाडीची टीम, जे माझे मित्रमंडळी, जे पुरेपूर आम्हाला जे आमचे तालुका अध्यक्ष, जे पुरे आमचे रविभाऊ गायकवाड वार्ड अध्यक्ष हे आम्हाला आणि जे आमचे जे वरिष्ठ जे काय नेते ते आम्हाला पुरेपूर आम्हाला जे काय ते सहकार्य करतात ते त्यांचा आम्हाला पुरेपूर आम्हाला पाठिंबा असतो. यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही काही आमचा जो कार्यक्रम कधी सक्सेस होत नाही. सर्वात पहिले जेवीन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडी तालुका अध्यक्ष अंकुश गायकवाड साहेब, तसेच आमचे वार्ड अध्यक्ष किरण जगताप, दिनेश जाधव, तसेच आमचे युवक आघाडीचे सर्व पदाधिकारी. गेले 7 वर्ष आम्ही हा प्रोग्राम राबवलेला आहे. 6 डिसेंबरला बरेच भाविक लोक आमच्या 6 डिसेंबर लोक येतात. त्या मानेने आम्ही 6 डिसेंबरला पाणी वाटप व चहा वाटप व बिस्किट वाटप आम्ही दर सालाप्रमाणे करतो. तसेच आमचे युवक आघाडीचे सर्व कार्यकर्ते इथे असतात. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे माननीय रामदास जाधव साहेब समाज कल्याण न्यायमंत्री यांच्या आशीर्वादाने आम्ही दर 6 डिसेंबरला नेहमीच आम्ही ह्याप्रमाणे आम्ही काम करत असतो. तसंच आम्हाला असं वाटतं महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दर सालाप्रमाणे आम्ही हे काम करतो. आता काल परवाच आम्ही 6 डिसेंबरला जाऊन बरंच आमचे जे लांबून आलेले माणसं त्या लोकांची बरंच तारांबळ झाली होती. सर्वात प्रथम सर्वांना जय भीम. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही युवक आघाडी सन्माननीय रामदासजी आठवले साहेब दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने, तसेच जिल्हा अध्यक्ष आमचे सुनील भाऊ शिरसाट आणि तालुका अध्यक्ष अंकुश गायकवाड, वार्ड अध्यक्ष किरण जगताप यांच्या सर्वांच्या वतीने महामानवास विनम्र अभिवादन. दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी आज चेंबूर गार्डन, चेंबूर उद्यानाजवळ आज हा प्रोग्राम पूर्णपणे पार पडत आहे. सन्माननीय रामदास आठवले साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच पूर्ण मुंबईमध्ये देखील हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट म्हणजे असा पार पडत आहे. महामानवास विनम्र अभिवादन करण्यासाठी काल जे आले होते, जे बाहेरगावचे पाहुणे किंवा अनुयायी किंवा जेवढे कोणी आले होते, तर त्या भीम स्पिरिटला सर्वात पहिला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने सलाम आहे. कारण काल ओकी वादळाचं संकेत असताना देखील त्या लोकांनी हिंमत दाखवली. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले महामानव यांच्यासाठी सर्वजण इथे आले आणि
ते भीम स्पिरिट दाखवल्याप्रमाणे त्यांचे जे हाल झाले त्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने काल त्यांना जाऊन त्यांची योग्य ती व्यवस्था योग्य ती सोय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा जो आम्ही चेंबूर गार्डन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ जो हा प्रोग्राम लावतो तो दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी सफल होत आहेत. सन्माननीय राजभाऊ विष्णू वाघमारे, सन्माननीय वार्डाध्यक्ष आमचे रवी जयवंत गायकवाड ह्यांच्या सहकार्याने आम्ही हा प्रोग्राम सफल करत आहोत. आमचे तालुका अध्यक्ष नेहमी आमच्यासोबत आहेत, जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ शिरसाट तसेच आमचे मुंबईचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या सहकार्याने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे. तरी आम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की महापरिनिर्वाण दिनानिमित्त जर एवढं वादळाचं वातावरण असताना देखील सर्वजण एकत्र येऊन महामानवास विनम्र अभिवादन करण्यासाठी येऊ शकतात तर आपली हीच ताकद, आपला हा अजेंडा. तुम्ही सर्वांना नम्र विनंती की तुम्ही हा अजेंडा जो आहे तो इलेक्शन आल्यावरती दाखवून द्यावा आणि तसेच सर्वांनी एकत्र येऊन सर्वांनी सोबत काम करावं आणि महामानवास विनम्र अभिवादन करण्यासाठी जेवढे पक्षाचे आपले कार्यकर्ते आहेत, जेवढे नेते आहेत, त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन समाजासाठी विचार करावा. आणि माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे आज पूर्ण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे प्रोग्राम होत आहेत, जे बाहेरगावावरून लोक आलेले आहेत त्यांच्यासाठी पूर्णपणे सुविधा सुखसोयी ह्या पूर्ण झालेल्या आहेत. तसेच आपका न्यूज हे आम्हाला दरवेळेस सहकार्य करतात, ह्या पुढेही त्यांचं सहकार्य आम्हाला असेल. मुंबईचे संवाददाते माननीय सचिनभाऊ गवारे यांचं आम्हाला नेहमी सहकार्य आहे, ह्या पुढेही राहील अशी अपेक्षा ठेवतो.